बियाणे प्रचारादरम्यान नाशिक जिल्ह्यात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तब्बल 200 शेतकऱ्यांना याकरता बोलवण्यात आलं. इथं जेवणही ठेवण्यात आलं होतं. त्यात विषबाधा झाल्यानं एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत 2 जणांचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वयंपाकी आणि खानपान सेवा देणारा कंत्राटदार अटक्यात आहे, तर या कंपनीचा संचालक अजून फरार आहे. शेतकरी विषबाधेनं हादरलं नाशिक. बियाणे प्रचारादरम्यान कार्यक्रमात विषबाधा, ताकातून झाली विषबाधा, एकाचा मृत्यू, 6 जण गंभीर. नाशिक जिल्ह्यात दुपारी उमराणे गावात एका शेतात टोमॅटो बियाणे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आलं होतं. या चर्चासत्राला 150 ते 200 शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी जेवण, गोड पदार्थ आणि मठ्ठा देण्यात आला. उन्हातानात झालेल्या या कार्यक्रमानंतर अनेकांनी या जेवणाचा लाभ घेतला. मात्र ताक प्यायल्यानंतर अनेकांना उलट्या आणि मळमळ सुरू झाली. त्यात केदार नावाच्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याबाबत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. अतुल केदार हे एक शेतकरी आहे. तर त्या घटनेमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये कंपनी जी आहे, कंपनीचे पदाधिकारी आणि केटरर यांच्यावरती कल्पेबल होमिसाईड सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाची निष्क्रियता याला कारणीभूत ठरली आहे. इतकी मोठी घटना घडूनही एकही अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हता. जिल्ह्यातील कॅटरिंग व्यवसाय आणि हॉटेल्सवर कोणतीही बंधनं नाहीत. हॉटेल्सचं पुढच्या वेळी ऑडिटही होत नाहीत, त्यामुळेच अशा घटना घडत आहेत. यामुळे अशा घटना घडू न देण्यासाठी ग्रामीण पोलीस पुढाकार घेत आहेत. काही निर्देश जारी करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना इंटिमेशन राहील आणि काही स्टँडर्ड SOP किंवा गाईडलाईन्स त्या ठिकाणी तयार होतील, ज्या प्रिकॉशन सर्व केटरर यांच्याकडून घेतल्या जातील आणि अशी घटना भविष्यात होणार नाही याची काळजी घेतली जाईल. अन्नातून झालेल्या विषबाधेनं बळी जाण्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच घडलाय. आज हे नाशिक जिल्ह्यात झालं असलं तरी अन्य जिल्ह्यातही अशीच परिस्थिती घडू शकते. लग्न सराईचा हंगाम सुरू झालाय, त्यामुळे केटरिंग वाले जोरात असणार आहेत. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सुस्त पडलेल्या अन्न आणि औषध प्रशासनानं आता तरी तातडीनं जाग होण्याची गरज व्यक्त होते आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.